नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. भिलाई स्टील प्लांट मध्ये स्फोट, 8 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू. मुंबईत गेल्या 10 वर्षात सर्वाधिक तापमान, मुंबईकर उकड्याने हैराण. कामावरती उशिरा येणाऱ्यांना बसणार ताप, महापालिकेने आणली बायोमेट्रिक प्रणाली. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात तब्बल 42 किलोचा सापडला मासा, मासा पाहण्यासाठी एकच गर्दी. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याची हत्या, स्त्रीचे चटके आणि शॉक दिल्याचा संशय. आता पाहूया सविस्तर वृत्त. भिलाई स्टील प्लांट मध्ये स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. 8 कर्मचाऱ्यांचा या घटनेमध्ये मृत्यू झालाय. भारतीय रेल्वेच्या जागतिक दर्जाच्या रुळासाठी भिलाई स्टील प्लांट हा देशातील एकमेव उत्पादक आणि पुरवठादार आहे. छत्तीसगड मधील भिलाई स्टील प्लांट मध्ये झालेल्या स्फोटामध्ये 8 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर 15 जण जखमी झाले आहेत. छत्तीसगड सरकारच्या स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मार्फत हा प्लांट चालवला जातो. भिलाई स्टील प्लांट मध्ये सकाळी 10:50 स्फोट झाला. स्फोटाचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. राजधानी रायपूरवरून 30 किलोमीटर अंतरावर दुर्ग जिल्ह्यात हा प्लांट आहे. जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. भारतीय रेल्वेच्या जागतिक दर्जाच्या रुळांसाठी भिलाई स्टील प्लांट हा देशातील एकमेव उत्पादक आणि पुरवठादार आहे. भिलाई स्टील प्लांटच्या आधुनिक आणि विस्तारित प्रकल्पांचं जून महिन्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. ब्युरो रिपोर्ट, दिल्ली. ऑक्टोबरच्या उन्हाच्या झळ्यांमध्ये मुंबईकर अक्षरशः होरपळून निघतायत. मुंबईच्या तापमानाचा पारा काल सर्वाधिक पातळीवरती पोहोचला होता. पुढचे काही दिवस उन्हाची तीव्रता अशीच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. मुंबईत गेल्या 10 वर्षातलं हे दुसरं सर्वाधिक तापमान होतं. पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानात वाढ झाली असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. 2015 तापमान 38.6 अंश नोंदवण्यात आलं होतं. हेच आतापर्यंतचं मुंबईतलं सर्वोच्च तापमान आहे. ऑक्टोबर महिन्यात हे तापमान 33 डिग्री सेल्सिअसपर्यंत असतं तर रात्री 20 डिग्री सेल्सिअसपर्यंत असतं. पण यंदा ऑक्टोबरमध्ये तापमान खूप अधिक वाढलं आहे. 12 ऑक्टोबरनंतर थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अशा वातावरणात मोठ्या प्रमाणात आजार बळावतात. ऑक्टोबरमध्ये जेथे थंडीची सुरुवात होते यावर्षी मात्र उन्हाचा सामना करावा लागतोय. सर्दी, ताप, टायफॉइड सारखे आजार अशा वातावरणात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. कामावर उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसवण्यासाठी मुंबई महापालिकेने रामबाण उपाय शोधलाय. 1 नोव्हेंबर पासून पालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन बायोमेट्रिक हजेरीला जोडण्यात येणार आहे. पाहूयात हे वृत्त. नगरपालिकेतील कर्मचारी 1 तास उशिरा आल्यास 1/2 दिवसाची वेतन कपात करण्यात येणार आहे. यामुळे उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसेल आणि कामाचा उरक वाढेल असा दावा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. काही महिन्यांपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. रुग्णालय, मलनिसारण आणि पाणी या विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने त्यांची नोंद सॅप या पालिकेच्या सॉफ्टवेअरमध्ये नव्हती झाली. परिणामी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने वाद झाला होता. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात तब्बल 42 किलोचा मासा सापडला आहे. नितीन काळे, सुदाम चव्हाण आणि अक्षय चव्हाण या मच्छीमारांच्या जाळ्यात हा मासा अडकला आहे. हा मासा पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मासेमारी करणाऱ्या 3 तरुणांनी टाकलेल्या जाळ्यात तब्बल 42 किलो वजनाचा कटला जातीचा मासा लागला होता. नितीन काळे, सुदाम चव्हाण आणि अक्षय चव्हाण या मच्छीमारांच्या जाळ्यात हा मासा लागला. हा मासा इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील उपबाजारात विक्री करण्यासाठी आणला होता. काही वेळातच 130 रुपये किलो या दराने 5,500 रुपयांनी हा मासा शंकर मोरे यांना विकण्यात आला. उजनी धरण पाणलोट क्षेत्र हे मासेमारी करण्यासाठी सर्वात मोठे क्षेत्र आहे. हजारो मत्स्यमार या ठिकाणी मासेमारी करून आपली उपजीविका भागवतात. मासे मोठ्या प्रमाणावर मिळत असल्याने इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील मासेमारीत
सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे. तब्बल 42 किलोचा मासा आढळल्याने उजनी धरण क्षेत्रातील आजपर्यंत आढळलेला हा सगळ्यात मोठा मासा असल्याचे मच्छीमारांनी सांगितलंय. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. भाजपच्या महिला पदाधिकारीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. रुपाली चव्हाण असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. स्त्रीचे चटके आणि शॉक देऊन हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय. चव्हाण ह्या वसई विरार जिल्हा सहप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. नालासोपाऱ्यात भाजपाच्या एका महिला पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. रुपाली चव्हाण असं त्यांचं नाव असून त्या 32 वर्षांच्या होत्या. रुपाली चव्हाण या भाजपा युतीची वसई विरार जिल्हा सहप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. नालासोपारा पश्चिमेकडील तपस्या अपार्टमेंटमधील बी विंगच्या 101 नंबर फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. महत्वाचं म्हणजे त्यांची 2 दिवसांपूर्वी हत्या झाली आहे. त्यांच्या शरीरावर वार केले आहेत, तसंच इस्त्रीचे चटके आणि शॉकही दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान नालासोपारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अज्ञात आरोपीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. जळगाव शहरात ऐन सणासुदीच्या आणि परीक्षेच्या काळात भारनियमन सुरू केल्यामुळे शिवसेनेकडून महावितरणचे शहर अभियंता यांना कंदील भेट देऊन अनोखी गांधीगिरी करण्यात आली आहे. वीज पुरवठा पुरेसा आणि सुरळीत न ठेवल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. जळगावमध्ये कालपासून अघोषित 9 तासांचे भारनियमन वीज वितरण कंपनीकडून करण्यात येत आहे. ऐन सणासुदीच्या काळात आणि महाविद्यालयीन परीक्षा याच काळात सुरू होणार असून त्याचवेळी भारनियमन करण्यात आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्याची दखल घेत शिवसेना जळगाव महानगरतर्फे शहर अभियंता तडवी यांना कंदील आणि मेणबत्त्या भेट देण्यात आल्या. शिवसेना शहर प्रमुख शरद तायडे यांनी लोडशेडिंग प्रश्नी आक्रमक होत शहर अभियंता तडवी यांना जाब विचारला असता त्यांनी कोळशाचा पुरवठा कमी होत असल्याचे कारण पुढे केले. त्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अन्यथा शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल आणि झालेल्या नुकसानीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा तायडे यांनी यावेळी दिला. याप्रसंगी महानगरपालिका विरोधी पक्षनेते सुनील महाजन, महानगर प्रमुख शरद तायडे यांच्यासह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर या शहराचे आमदार हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. त्यांचं कर्तव्य आहे की या शहरातील नागरिकांना प्रायमरी सुविधा विद्यार्थ्यांच्या हिताकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. म्हणून त्यांच्याकडे सुद्धा आम्ही मागणी करतो की दिवाळीपर्यंत कुठलीही लोडशेडिंग जळगाव शहरात घडू नये. अन्यथा जर जळगाव शहरामध्ये लोडशेडिंग चालू राहत असेल तर याला यापुढे हे आंदोलन अधिक तीव्र करू आणि शिवसेना स्टाईलने आणि शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन घडून लोडशेडिंग रद्द करण्यास भाग पाडू शकणार. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव. विकास कामे चारपट झाली नसतील तर विधानसभा लढवणार नाही, असं आमदार राहुल कुल यांनी म्हटलंय. ते कासुर्डी येथे एका कार्यक्रमात बोलत होते. कासुर्डी येथे आमदार कुल यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी आमदार कुल बोलताना म्हणाले की विरोधक विकास कामांच्या नावावर सारखी काही ना काही टीका करत असतात. तुलना ही कामांची व्हायला पाहिजे. जर विरोधकांना टीका करायची असेल तर थोरात यांनी 2009 ते 2014 पर्यंत झालेल्या विकास कामाचा अहवाल जनतेसमोर ठेवावा. मीही माझ्या कामाचा अहवाल जनतेसमोर जाहीर करतो. आणि विरोधकांच्या कामापेक्षा तालुक्यात जर 4 पट कामे झाली नसतील तर मी विधानसभेची पुढची निवडणूक लढवणारच नाही. माध्यमातून समोरच्या मंडळींना खूप टीका करायची इच्छा असेल तर पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या 5 वर्षात खरंतर मला पराभूत करून त्यांना संधी दिली होती. त्यांनाही संधी दिली, त्यांना पराभूत करून आता मला संधी दिलेली आहे. तुलना ही कामांची व्हायला पाहिजे. माझं आव्हान आहे की त्यांना जर टीका करायची असेल तर पहिल्यांदा 2009 ते 2014 या कालावधीमध्ये केलेल्या कामांचा अहवाल त्यांनी जनतेसमोर जाहीर करण्याची आवश्यकता आहे. मी पण माझा अहवाल 4 वर्षाच्या कामाचा जाहीर करतो आणि तुम्हाला एक शब्द देतो की त्यांनी केलेल्या कामाच्या पेक्षा 4 पट कामं जर या मतदारसंघात झालेली नसतील तर मी विधानसभेची पुढची निवडणूक लढवणार नाही. त्यांना पाठवली जर 4 पट कामं मी जर त्यांच्या पेक्षा केली असतील तर जसं मी सांगतो, मी जसं आव्हान स्वीकारलेलं आहे की जर मी करू शकलो नाही तर मी उभा राहणार नाही, परंतु जर मी करू शकलो तर त्यांनी विधानसभेला उभा राहणार नाही हा शब्द आपल्या सर्व संबंधित नागरिकांना द्यावा अशा प्रकारचं आव्हान या कार्यक्रमाला. परंतु ज्यांनी आयुष्यभर फसवणुकीचं राजकारण केलं ती मंडळी आता कुठेतरी आपल्यावर टीका करतायत. मी मागच्या एका कार्यक्रमात सांगितलं की आता आपल्याकडे इतकं काम आहे की आपल्याला कामातून डोकं वर काढायला संधी नाहीये आणि
समोरच्या मंडळीच्या बाबतीमध्ये मात्र त्यांना कुठलंच काम नसल्यामुळे आता वाटेल की आरोप टीका त्यांनी सुरू केली आहे, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करावं. शालिनी प्लस साठी सुशांत जगताप, दौंड. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अंतर्गत फिकल स्लज साठी अकोट शहराची निवड झाली आहे. त्या अनुषंगाने अकोट शहराच्या अभ्यासासाठी अभ्यास गटाची देखील स्थापना करण्यात आली आहे. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. घरगुती आणि सार्वजनिक वापराच्या शौचालय टाक्यांची ठराविक मुदतीत स्वच्छता म्हणजेच मलनिसारण केले जात नाही. परिणामी समाजाला विविध दुष्परिणामाला सामोरे जावे लागते असे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. यासाठी राज्यातील 9 तर अमरावती विभागातील 2 शहरांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अकोट आणि खामगाव शहरातील सार्वजनिक तसेच घरगुती वापराच्या शौचालयाच्या टाक्या ठराविक मुदतीत खाली करून मलनिसारणावर भर दिला जाणार आहे. यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट फॉर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या संस्थेच्या अभ्यास गटाकडून अकोट शहरात सर्वेक्षण करण्यात आले आहे. सद्यस्थितीत टाक्यातील मलाची कुठेही विल्हेवाट लावण्यात येते, मात्र फिकल स्लज व्यवस्थापनाअंतर्गत पालिका प्रशासनाकडून मलाची योग्य विल्हेवाट लावण्याचे प्रयत्न केले जातील. सोबतच यावर प्रक्रिया करून खत निर्मितीसारख्या शक्यतांचीही पडताळणी केली जाईल. शौचालयांचे टाके ठराविक मुदतीत साफ करून देण्यासाठी नाममात्र कर आकारणीचाही प्रस्ताव पालिका स्तरावर विचाराधीन राहील. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची कामं अकोट मलनिसरण उपसक यंत्राद्वारे नगर परिषद अंतर्गत सुरू असून यामुळे पर्यावरण संरक्षणाचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यास मदत होत असून यामुळे अकोट शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे. चांगली एक उपक्रम राबवलेला आहे जनजागरण आणि घरोघरी स्वच्छालयाची योजना एक पूर्णत्वाकडे जात आहे आणि उर्वरित काही सार्वजनिक सामुदायिक स्वच्छालय देखील आहे. कायद्यानं 3 वर्ष जेव्हा तो सेप्टिक टँक उपसल्याच गेला पाहिजे. नाही उपसला तर त्याचं प्रदूषण व्हायचा संभव होतो. आमची यंत्र नगरपालिका म्हणजे एकमटार 2 आहेत आता सध्या, त्याचा आम्ही उपयोग करतो. त्याचे 1,000 रुपये चार्ज घेतो पर ट्रीपचा. अशी व्यवस्थासुद्धा नगरपालिकेने केली म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने हा चांगला. ब्युरो रिपोर्ट, अकोला. मिक्सर विकण्याचे काम करणाऱ्या परप्रांतीय तरुणाने लातूरमध्ये गतिमंद मुलीवरती बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. महम्मद कुरेशी असं या आरोपीचं नाव आहे. टाळा वांजरवाडा गावात ही घटना घडली आहे. मिक्सर विकण्याचे काम करणारा 24 वर्षीय आरोपी मोहम्मद कुरेशी याने दुपारच्या वेळी घरात गतिमंद मुलगी एकटीच असल्याचं हेरत बलात्कार केला. मुलीनं आपल्या बरोबर घडलेली घटना नातेवाईकांना सांगितली. घरच्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानंतर शिरूर अनंतपाळ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आणि तो मिक्सर विकण्यासाठी म्हणून असं गावात आला होता. आल्यानंतर ते आमच्या बहिणीनं घरी आल्यानंतर बा आमच्या घरी माणसं नाही तर काही नाही, आमच्याकडे घेऊ शकत नाही आणि तुम्ही जावा मग या सांगून देऊन मग पुन्हा हिनं काय केलं, लेकराला शाळेत सोडायला गेली. तिकडे सोडायला गेल्यानंतर मग हिनं घरी भांडेघासत बसली होती. भांडेघासत बसले असताना मला पाणी दे म्हणून मागायला दिलं. मग पाणी मागायला दिल्यानंतर त्यानं पाणी द्यानंतर मी कामाला गेलो होतो. घरात आल्यावर कळलं मग नंतर साठ्या मॅडमला असं असं झालं म्हणून सांगितलं. नंतर पोलीस स्टेशनमध्ये आलं की आरोपी त्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन जनतेच्या मदतीने आरोपीला पकडण्यात आलेला आहे आणि सध्या आरोपी तो अटकेमध्ये आहे. तो गुन्हा काल दुपारी 12 ते 1 दरम्यान शिरोळ येथे घडलेला आहे. त्यातील आरोपी अटक असून गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार करत आहोत. शालिनी प्लस साठी रमेश लोंढे, लातूर. अकोट जिल्ह्यातील अकोट तालुका शिवसेनेच्या वतीने एकत्र येत दर्यापूर अकोट राज्य महामार्गावरती आंदोलन करण्यात आलं आहे. दर्यापूर महामार्गावरती दिवसेंदिवस वाढत असलेले अपघात आणि महामार्गावरती पडलेले खड्डे या पार्श्वभूमीवरती हे आंदोलन करण्यात आलंय. दर्यापूर महामार्गावर दिवसेंदिवस वाढत असलेले अपघात लक्षात घेता रस्त्यांमध्ये खड्डे आणि खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील आठवड्यात खराब रस्त्यांमुळे दोघांना आपला प्राण गमवावा लागला होता. त्यामुळे मृत्यूचा सापळा होत असलेल्या रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवण्यात यावेत या मागणीसाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी महामार्गावरील खड्डे नागरिकांच्या आणि प्रशासनाच्या लक्षात यावे या उद्देशाने रस्त्यावरील खड्ड्यांना मार्किंग करून अभिनव आंदोलन केले. यावेळी लोकप्रतिनिधी यांनी रस्त्याच्या प्रश्नात लक्ष घालावे जेणेकरून भविष्यात होणारे अपघात टळतील
अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. याबाबतचे निवेदन शिवसेनेच्या वतीने अकोट सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर करण्यात आले. सहाय्यक अभियंता कार्यालयात उपस्थित नसल्याने शिवसेना कार्यकर्त्यांनी अभियंत्यांच्या खुर्चीवर बेशरमचे झाडे ठेवून निषेध व्यक्त केला. नवरात्री अगोदर महामार्गावरील खड्डे बुजवण्यात यावेत, अन्यथा एकाही अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरकू देणार नाही, असा इशाराही यावेळी शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, अकोला. नाशिक इगतपुरीतील सेनी तेथे महावितरणच्या तारांच्या घर्षणामुळे ऊसाच्या पिकाला आग लागली. या आगीमध्ये पीक जळून खाक झालं असून शेतकऱ्याचे लाखोचं नुकसान झालंय. इगतपुरी तालुक्यातील शेणीत येथे शेतकरी तानाजी लक्ष्मण गोवर्धने यांच्या शेतातून परिसरातील इतर शेतकऱ्यांकरता वीज पुरवठा करणाऱ्या दोन वेगवेगळ्या ट्रान्सफॉर्मर बसवले आहेत. त्यापासून दोन लाईन एकमेकांना क्रॉस असल्याने आणि सदर लाईनच्या तारा मर्यादापेक्षा जास्त जमिनीकडे झुकलेल्या असल्या कारणाने थोडा वारा आला तरी दोन्ही लाईनांचे एकमेकांना घर्षण होते. म्हणून वारंवार तक्रार देऊन संबंधित कनिष्ठ अभियंता आणि वायरमन बावीसकर यांनी शेतकऱ्यांचे तक्रारीकडे दुर्लक्ष केले. सन 2017 साली त्याच शेत गट नंबर 327 याच कारणाने ऊसाचे पीक पेटून लाखोंचे नुकसान झाले होते. तीच घटना आज पुन्हा दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली. 1 वाजता विद्युत तारांचे घर्षण होऊन त्याच शेतात पुन्हा ऊसाच्या पिकाला आग लागून पूर्ण ऊस जळून गेला. संबंधित वायरमन आणि कनिष्ठ अभियंता यांनी पंचनामा केला आहे. भरपाईचे आश्वासन देतात पण 2 वेळा अपघात झाला तरी महावितरण वीज कंपनी सदर शेतामध्ये तारा उंच करत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी वाडी वहे पोलीस ठाण्यात संबंधित अभियंता आणि वायरमन यांच्या विरुद्ध तक्रार नोंद केली आहे. माझा ऊसाची शेती 1 एकर शेती, त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट होऊन म्हणजे 2 लाईनी गेलेल्या डीप होलच्या आपल्या मोटर म्हणजे क्रॉस लाईनी, आणि त्या इतक्या झोळ मारतायत वारंवार त्यांच्या चौकशी म्हणजे सांगूनही साहेबाला स्वतः सांगितलं. मागच्या वेळेससुद्धा माझा ऊस त्याच कारणामुळं ऊस जळून गेला होता. त्यावेळेस माझा 1 बिघ्याची नुकसान झालेली होती आणि त्यावेळेस सांगूनसुद्धा त्यांनी त्याच्या कोणत्याही प्रकारचं काम केलेलं नाही. तिचं क्रॉस लाईनही तशाच झोळ मारतात. आज पुन्हा तोच दिवस आला, त्याच तिथं शॉर्ट सर्किट झालं आणि पुन्हा तो ऊस माझा पूर्ण 1 एकरून उभा ऊस जळून गेलेला आहे. पुन्हा ते साहेब पुन्हा त्यांनी काहीच मागच्या वर्षी पण माझीसुद्धा भरपाई वगैरे काही भेटलेली नाही. मी तहसीललासुद्धा त्याचा अर्ज सहित माझ्याकडे ते पंचनामा वगैरे आहे पण मला कुठल्याही प्रकारचं काही मिळालेलं नाही. आणि अजूनसुद्धा आता साहेबांनी केलं पंचनामा देऊ म्हणतात पण कागदपत्रीच ते राहतं पण शेतकऱ्याला ते काही मिळत नाही. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देण्याचं एखाद्याच्या जीवावरती बेतू शकतं याची प्रचिती आली आहे वर्ध्यातून. एका अल्पवयीन दुचाकी चालकाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देणे एखाद्याच्या जीवावर बेतू शकत असल्याची घटना सोमवारी शहरातील आर्वी नाका जुनी म्हाडा मार्गावर घडली. अल्पवयीन दुचाकी चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणाने चालवून पायी जाणाऱ्या जुनी म्हाडा कॉलनीमधील शुभम संजय सलामे याला जबर धडक दिली. यात शुभमचा मृत्यू झाला तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची नोंद रामनगर पोलिसात करण्यात आली आहे. पूर्ती रामनगर हद्दीत माळा कॉलनी रोड दुर्गा कॉम्प्लेक्स समोर अपघात झालेला आहे. त्या अपघातामध्ये शुभम संजय सलामी हा रोडने पायी जात असताना त्यास MH 32M 5282 चे चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून त्यास ठोस मारली. त्यामध्ये शुभम सलामी याला हेड इंजुरी होऊन त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. या अपघात झाल्यानंतर ॲडव्होकेट गांजरे यांनी जखमीस तत्काळ हॉस्पिटलाइज केलं परंतु ब्लडिंग जास्त झाल्यामुळे त्याचा वाटेतच मृत्यू झालेला आहे. तसेच गाडी चालक हा सुद्धा या अपघातामध्ये जखमी झालेला आहे. पोलीस स्टेशन रामनगर येथे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. वर्ध्यातून सेलू पोलिसांनी देशी दारूच्या पेट्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अवैध हे वृत्त. वर्धा जिल्ह्यातील सेलू पोलिसांच्या कारवाईत देशी दारूच्या 7 पेट्या जप्त करून आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे. ही कारवाई मौजा केळझर येथे करण्यात आली. आरोपी भारत नेहारे आणि रफिक शेख यांचे घरामागील असलेल्या खंडरमध्ये देशी दारू लपवून ठेवल्याच्या गुप्त माहितीवरून सेलू पोलिसांनी काल छापा मारला असताना खंडरमध्ये 7 खरड्याच्या खोक्यात 336 निपा मिळून आल्या. तो मुद्देमाल जप्त करून आरोपी भारत नेहारे
यास अटक करण्यात आली तर रफिक शेख हा फरार झाला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 33,600 रुपये आहे. ही कारवाई ठाणेदार काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. लातूरमध्ये विद्युत वाहिन्यांमधील बिघडामुळे थिनग्या पडून उसाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 16 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या थिनग्या परिसरातील उसावर पडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून उसाचे फड संपूर्णपणे जळून 16 शेतकऱ्यांचा 22 एकर तोडणीस आलेला ऊस उद्ध्वस्त झालेला आहे. याची माहिती मिळताच त्या भागातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन जननायक संघटनेचे तालुकाध्यक्ष माधवराव गायकवाड यांनी या नुकसानग्रस्त उसाचे त्वरित पंचनामे करून शासन आणि वीज महामंडळाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी तहसीलदार अमोल कांबळे आणि वीज मुरुड परिमंडळाचे उपअभियंता बोंबडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतची तातडीने माहिती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी लोकनेते माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांना भ्रमणध्वनीद्वारे देऊन नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी केल्याने माजी आमदार कव्हेकर यांनी वीज परिमंडळ लातूर विभागाचे मुख्य अभियंता आर आर कांबळे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे आणि उपअभियंता मुरुड श्री बोंबडे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून संपूर्ण जळालेल्या उसाची माहिती देऊन याबाबत त्वरित वीज महामंडळाने चौकशी आणि पंचनामे करून तातडीने एकरी 50,000 रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. त्यावर चीफ इंजिनियर लातूर यांनी याबाबत त्वरित उसाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. शालिनी प्लस साठी रमेश लोंढे, लातूर. वडिलांचे कर्तव्यात असताना निधन झाले असल्याने पेन्सिल त्वरित लागू करण्यात यावी तसेच अनुकंपा नियमानुसार मुलाला नोकरी मिळावी यासाठी गायकवाड कुटुंबियांनी लातूर जिल्हा परिषद समोर उपोषण सुरू केलंय. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. लातूर येथील गंगामाता प्राथमिक विद्यालय कोल्हेनगर येथील विद्यालयातील कार्यरत कारकून अरविंद गायकवाड यांचे कार्यालयात असताना निधन झाले. निधन झाल्यानंतर पेन्शन लागू करण्यात यावेत तसेच मुलाला अनुकंपाखाली नोकरीत समाविष्ट करून घ्यावं अशी वेळोवेळी निवेदनं देण्यात आली होती पण मुख्याध्यापक आणि शिक्षणाधिकारी जाणून बुजून त्रास देत आहेत. पेन्शन त्वरित लागू करून अनुकंपा नियमाने मुलाला नोकरी देऊन जगण्यासाठी हातभार लावावा या मागणीसाठी अंजली अरविंद गायकवाड मुलगा आकाश अरविंद गायकवाड हे जिल्हा परिषदेच्या समोर उपोषणास बसले असून गेली 3 दिवसात आणखी कोणीही दखल घेतलेली नाहीये. माझी उपास माझ्या कुटुंबाची उपासमार होत आहे. तरी माझी आतापर्यंत पेन्शनवर कोणताच प्रस्ताव लागू केलेला नाही आणि माझी पेन्शन लागू करणे आणि माझ्या मुलाला वडिलाच्या जागेवर घेणे अनुकंपाखाली एवढीच माझी मागणी. शालिनी प्लस साठी रमेश लोंढे, लातूर. तारा फेम अभिनेत्री नवनीत निशान यांनी विनेता नंदा यांनी अभिनेता आलोकनाथ यांच्यावरती केलेल्या आरोपांना दुजोरा दिला आहे. तारा मालिकेच्या सेटवरती 4 वर्ष आपल्याला आलोकनाथ हे त्रास देत होते असा दावा त्यांनी केलाय. तारा मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या दिग्गज अभिनेत्री नवनीत निशान यांनी लेखिका दिग्दर्शिका विनीता नंदा यांना दुजोरा दिला आहे. तारा मालिकेच्या सेटवर 4 वर्ष आलोकनाथ आपल्याला त्रास देत होते असं नवनीत निशान सांगतात. विनीता नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत नवनीत निशान यांनी आपण आलोकनाथ यांना कानशिलात लगावल्याचा उल्लेख केला आहे. हॅशटॅग मी टू चळवळीअंतर्गत स्वतःसाठी आवाज उठवणाऱ्या प्रत्येकाला मी पाठिंबा देते. विनीताला झालेल्या वेदना मी समजू शकते. खरं तर त्या कल्पनेच्या पलीकडच्या आहेत. मी 4 वर्षांच्या जाचाला कंटाळून त्याला कानफटात लगावली होती असं नवनीत निशान म्हणाल्या. माझ्या हातून मालिका गेली. त्या माणसाने माझी मीडियामध्ये बदनामी केली. मी माझा लढा दिला. लैंगिक अत्याचाराविरोधात आता आवाज उठवला जात आहे याचा मला आनंद आहे असंही त्या म्हणाल्या. नवनीत निशान यांनी कसोटी जिंदगी की जस्सी जस्सी कोई नाही यासारख्या मालिकातून भूमिका केल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. मोबाईलचे वेळ किती घातक आहे याची प्रचिती अनेकांना येत असते. असाच एक प्रकार चिमूर तालुक्यातून समोर आलाय. काय आहे प्रकार, पाहूयात हे वृत्त. स्मार्टफोनमुळे नागरी जीवन सुलभ झाले असले तरी त्याचे व्यसन आता अनेकांना जडले आहे. गरिबांपासून तर श्रीमंतांपर्यंत हा स्मार्टफोन आला आहे. हा वापरताना लोकांना आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे याची कल्पना सुद्धा होत नाही. पुयारदंड येथे पांडूजी घरत हे आपल्या छोट्याशा कुटुंबासोबत एका 10x10 झोपडीत राहतात. त्यांना मिंटी नावाची एक मुलगी आहे. मिंटीची आई पौर्णिमा सकाळी रोजच्याप्रमाणे गॅसवर स्वयंपाक करत होती. त्या बाजूला मिंटी नाश्ता करत होती.
तेवढ्यात मिंटीच्या आईला तिच्या माहेरून फोन आला, त्यामुळे गॅस बंद न करता ती फोनवर बोलण्यात गुंग झाली. या दरम्यान गॅसवरील तेल तापल्यामुळे त्याने पेट घेतला. बघता बघता तेलाचा भडका उडायला लागला. हे लक्षात आल्यानंतर पौर्णिमाने लगेच गॅसकडे धाव घेतली आणि काही अनर्थ घडू नये म्हणून तिने ते भांडे घराबाहेर नेण्याचा प्रयत्न केला. हाच प्रयत्न करत असताना या तेलाचे शिंतोडे मिंटीच्या अंगावर पडले. तिच्या चेहऱ्याची डावी बाजू आणि हात यामध्ये गंभीरपणे भाजला गेला. अंगावरील ड्रेसही जळाला. यात मिंटी जखमी झाली. सध्या तिला चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मोबाईलचा नाद कसा जीवावर बेतू शकतो याची प्रचिती देणारी ही घटना आहे. यात मिंटी थोडक्यात बचावली. शालिनी प्लससाठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. भिलाई स्टील प्लांटमध्ये स्फोट, 8 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू. मुंबईत गेल्या 10 वर्षात सर्वाधिक तापमान, मुंबईकर उकड्याने हैराण. कामावरती उशिरा येणाऱ्यांना बसणार ताप, महापालिकेने आणली बायोमेट्रिक प्रणाली. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात तब्बल 42 किलोचा सापडला मासा, मासा पाहण्यासाठी एकच गर्दी. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याची हत्या, स्त्रीचे चटके आणि शॉक दिल्याचा संशय. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.